हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा आपला टॉपिक असणार आहे केपलर्स लॉज. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर का माझे आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर तेसुद्धा नक्की पहा. त्यांच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, किंवा समोर दिलेल्या लिंकवरती तुम्ही जर का गेलात तर तुम्ही डायरेक्ट माझ्या चॅनल पेजवरती जाल आणि तिथे जाऊन तुम्हाला प्लेलिस्टमध्ये सगळे व्हिडिओज पाहायला मिळतील. ही लिंक मी खाली कमेंट सेक्शनमध्ये पिन केलेली आहे, तर तिथे जाऊन तुम्ही ह्या लिंकवरती क्लिक करू शकता. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि माझं चॅनल जर का तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईबच्या बाजूचा बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्लॅनेटरी मोशन हॅज बीन ऑब्झर्व्ह बाय ॲस्ट्रॉनॉमर्स सिन्स एन्शियंट टाईम. खूप पूर्वीपासून ॲस्ट्रॉनॉमर्स प्लॅनेटरी मोशनचा स्टडी करायला लागले होते. त्यानंतर सायंटिस्ट गॅलेलिओ हे 15th century सायंटिस्ट आहेत, आणि त्यांच्या आधी म्हणजेच 14th century प्लॅनेटरी मोशनचा अभ्यास करण्यासाठी ॲस्ट्रॉनॉमर्स स्वतःच्या डोळ्यांचा उपयोग करायचे. म्हणजे दिवसभर फक्त स्कायकडे बघत राहायचं आणि त्याच्यामध्ये जे चेंजेस त्यांना ऑब्झर्व करायला मिळत होते ते त्यांनी नंतर रेकॉर्ड करून ठेवले. त्यानंतर बाय 16th century अ लॉट ऑफ डेटा वेअर अवेलेबल अबाउट प्लॅनेटरी पोझिशन अँड मोशन. त्यानंतर 16th century येता येता खूप मोठ्या प्रमाणात प्लॅनेटरी मोशनवरती डेटा अवेलेबल झाला होता, कारण 14th century ह्या प्लॅनेटरी मोशनवरती अभ्यास करायला सुरुवात केली गेली होती, आणि त्यामुळे 16th century येईपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात ह्या विषयावरती डेटा अवेलेबल होता. त्यानंतर जोहानस केपलर यांनी ह्या रेडीमेड डेटावरती स्टडी केला आणि त्याच्यातून त्यांनी नोटीस केलं की प्रत्येक प्लॅनेट ज्यावेळेस मूव्ह करत असतो, मोशनमध्ये असतो, त्यावेळी तो एक सर्टन लॉ फॉलो करतो. ओके, आणि ह्या स्टडीवरून त्यांनी आपल्याला प्लॅनेटरी मोशनचे 3 लॉज डिस्क्राईब केले, आणि त्या लॉजना आपण म्हणतो केपलर्स लॉ. केपलर्स लॉ शिकण्याआधी आपण जरा इलिप्स म्हणजे काय हे बघून घेऊया, कारण प्लॅनेट्स जेव्हा सनच्या भोवती रिव्हॉल्व करत असतात त्यावेळी ते सर्क्युलर मोशनमध्ये रिव्हॉल्व न करता इलेप्टिकल मोशनमध्ये रिव्हॉल्व करत असतात. ओके, अन इलिप्स इज द कर्व ऑब्टेंड व्हेन अ कोन इज कट बाय अन इन्क्लाइंड प्लेन. ओके, मग आता इथे डायग्राममध्ये बघा, हा एक कोन आहे आणि ह्या कोनला जर का आपण कट केलं कुठल्याही प्लेनमधून तर आपल्याला एक सर्कल मिळतो. जसं की पॉईंट एवरती मी दाखवलं आहे, जर का आपण त्या कोनला कट केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, सर्कल मिळणार आहे. पण त्याच कोनला जर का आपण इन्क्लाइंड प्लेनमध्ये कट केलं म्हणजेच काय तर स्लँटिंग पोझिशनमध्ये कट केलं तर आपल्याला काय मिळेल, एक इलिप्स मिळतो. ओके, आता आपण जरा डीपमध्ये बघूया व्हॉट इज इलिप्स. इथे मी दोन डायग्राम काढल्यात, एक सर्कल आहे एक इलिप्स आहे. ओके, सो सगळ्यात पहिले आपण सर्कल बघूया. तुम्हाला माहिती आहे सर्कलला मिडपॉईंट असतो, आणि त्या मिडपॉईंटमधून आपण जर का एक लाईन काढली तर त्याला आपण काय म्हणतो, रेडियस म्हणतो. ओके, मग सर्कलची डेफिनेशन काय आहे, तर सर्कलमध्ये कुठेही जर का आपण रेडियस काढली कुठल्याही कर्ववरून या मिडपॉईंटपर्यंत जर का आपण रेडियस काढली तर ती रेडियस इक्वल असते. ओके, मग आपण इथे कसं लिहू शकतो, इथे मी रेडियसला नावं दिलेली आहेत R1, R2, R3, R4. ओके, म्हणजेच काय तर मी ह्या सर्कलमध्ये 4 रेडियस ड्रॉ केलेले आहेत. मग आता आपण असं लिहू शकतो R1 = R2 = R3 = R4. ओके, म्हणजेच काय तर ह्या चारही रेडियस एकमेकाला कॉन्स्टंट आहेत, म्हणजेच काय तर ह्या चारही रेडियस इक्वल आहेत. ओके, ही झाली सर्कलची डेफिनेशन. तसंच काहीसं ह्या इलिप्समध्ये सुद्धा असतं, फक्त इलिप्समध्ये सेंटर पॉईंट नसून दोन फोकाय असतात. ओके, एक जो पॉईंट आहे त्याला आपण फोकस म्हणतो, आणि दोन पॉईंट्स आले की त्याला आपण फोकाय म्हणतो. ओके, फोकस इज सिंग्युलर आणि फोकाय इज प्ल्युरल. ओके, सो इथे दोन पॉईंट्स असतात इलिप्समध्ये, म्हणून आपण काय म्हणायचं आहे, प्रत्येक वेळी फोकाय. ओके, हे लक्षात ठेवा. ह्या दोन्ही पॉईंट्सना आपण नाव देऊया Focus 1 and Focus 2. ओके, F1, F2. आता इथे काय होणार आहे बघा, मी एक पॉईंट घेतला ह्या इलिप्सच्या कर्ववरती, एक पॉईंट सिलेक्ट केला आणि त्याला मी नेम दिलं आहे B. ओके, ह्या बी पॉईंटवरून मी Focus 1 एक लाईन ड्रॉ केली आहे, आणि दुसरी लाईन मी ह्या Focus 2 ड्रॉ केलेली आहे. त्यानंतर मी इथे एक दुसरा पॉईंट घेतला आहे आणि त्या पॉईंटला नाव दिलं आहे मी सी. ओके, पुन्हा मी सीपासून F1 एक लाईन ड्रॉ केली आहे आणि सीपासून F2. ओके, मग इलिप्सच्या कुठल्याही कर्ववरून जर का आपण पॉईंट घेतला तर
त्या पॉइंटपासून ड्रॉ केलेल्या ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्सची सम ही प्रत्येक पॉइंटच्या समला कॉन्स्टंट असते. ओके, फॉर एक्झाम्पल इथे आपण असं लिहू शकतो, पॉइंट बी टू पॉइंट एफ वनची लाईन म्हणजेच बी एफ वन प्लस बी एफ टू यांची सम म्हणजेच ह्या दोघांची सम इज इक्वल टू पॉइंट सी एफ वन प्लस लाईन सी एफ टू. ओके, समजलंय? म्हणजेच काय तर प्रत्येक पॉइंटच्या लाईनची जी सम असते ती कॉन्स्टंट असते. फॉर एक्झाम्पल इथे आपण एक पॉईंट घेतला आणि त्याला नाव दिलं डी. ओके, आता काय करणार आहोत आपण, डीपासून एक एफ वनपर्यंतची लाईन आणि त्यानंतर एफ टूला पण कनेक्ट करणार आहोत. ओके, मग इथे आता आपण कसं लिहू शकतो, तर इज इक्वल टू डी एफ वन प्लस डी एफ टू. ओके, डी एफ वन प्लस डी एफ टू. ओके, म्हणजेच काय हे नेहमी लक्षात ठेवायचं, इलिप्समध्ये एका ठराविक पॉईंटमधून दोन लाईन्स ड्रॉ केलेल्या असतात फोकल पॉईंटपर्यंत, तर त्यांची जी सम असते ती प्रत्येक पॉईंटच्या दोन लाईन्सची सम असते. ओके, केपलर्स फर्स्ट लॉ, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. आता फर्स्ट लॉ आपल्याला काय सांगतो, तर दिस इज सन आणि ह्या सनच्या भोवती हा जो प्लॅनेट आहे तो रिव्हॉल्व्ह करतो आहे आणि तो प्लॅनेट एका डेफिनेट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह करतो आहे. मग ऑर्बिट म्हणजे काय, तर तो ज्या पोझिशनला रिव्हॉल्व्ह करतो आहे त्याला काय म्हणतात, त्याचं ऑर्बिट. ओके, मग प्रत्येक प्लॅनेट सोलार सिस्टीममधला प्रत्येक प्लॅनेट हा सनच्या भोवती रिव्हॉल्व्ह करत असतो आणि तो कुठल्या फॉर्ममध्ये रिव्हॉल्व्ह करत असतो, तर इलिप्स फॉर्ममध्ये. ओके, इलिप्टिकल फॉर्ममध्ये त्याचं रोटेशन असतं. म्हणजेच काय, तर ह्या प्लॅनेटचं जे ऑर्बिट आहे ते कुठल्या फॉर्ममध्ये आहे, तर इलिप्टिकल फॉर्ममध्ये म्हणजेच इलिप्स. ओके, मग त्यांनी काय म्हटलं आहे, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट म्हणजे ह्या प्लॅनेटचं ऑर्बिट इज अन इलिप्स विथ द सन. ह्या सनपासून जर का ह्या प्लॅनेटचं आपण ऑर्बिट बघितलं तर ते कसं आहे, इलिप्टिकल फॉर्ममध्ये आहे. ओके, ॲट वन ऑफ द फोकाय, आणि सन कुठे आहे, तर ॲट वन ऑफ द फोकाय. फोकाय म्हणजेच काय, तर मगाशी आपण ज्यावेळेस इलिप्टिकल शेपबद्दल शिकलो त्यावेळी आपण बघितलं होतं की एफ वन आणि एफ टू हे त्याचे दोन फोकल पॉईंट्स असतात. मग ह्या दोन फोकल पॉईंट्सपैकी कुठल्या तरी एका फोकल पॉईंटवरती सन प्रेझेंट असतो. ओके, मग इथे ह्या डायग्राममध्ये सन कुठे प्रेझेंट आहे, तर एफ टूवरती म्हणजेच फोकल पॉईंट टूवरती. ओके, केपलर्स सेकंड लॉ, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. आता सेकंड लॉ आपल्याला काय सांगतो आहे, तर इथे मी प्लॅनेट ड्रॉ केला आहे छोटा आणि इथे सन आहे. ह्या प्लॅनेटपासून आपण दोन लाईन्स ड्रॉ केल्या आहेत सनपर्यंत. ओके, पॉईंट डी आणि पॉईंट सी असं त्याला आपण नाव दिलं आहे. मग ही जी लाईन जॉईन झालेली आहे प्लॅनेटकडून सनकडे, तर ह्या लाईनमध्ये जो डिस्टन्स कवर झालेला आहे तो असा आपण सपोज करूया की टाईम टी वनमध्ये कवर झालेला आहे. ओके, एवढ्या टाईममध्ये हा डिस्टन्स कवर झाला आहे. फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की हा प्लॅनेट अर्थ आहे आणि अर्थनी ह्या पॉईंट सीपासून डीपर्यंत हा जो डिस्टन्स कवर केला आहे तो किती टाईममध्ये केला आहे, टाईम टी वनमध्ये. ओके, मग आता काही दिवसांनंतर हा प्लॅनेट अर्थ इथे येणार आहे. आपण असं सपोज करूया ही अर्थ कुठे आली आहे, ह्या पॉईंटला आली आहे आणि इथून नंतर तिने हा डिस्टन्स पॉईंट ईपासून एफपर्यंतचा पुन्हा टी वनमध्येच कवर केला. म्हणजेच काय, तर टाईम टी वनमध्येच ईपासून एफपर्यंत अर्थने डिस्टन्स कवर केला आहे. मग आता केपलर्सचा सेकंड लॉ आपल्याला काय सांगतो, तर प्रत्येक प्लॅनेट ह्या इलिप्सच्या कुठल्याही कर्ववरती असेल तर तो जो डिस्टन्स कवर केला जातो तो सेम असतो. ओके, इक्वल असतो. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया की हा जो टी वन आहे त्याला आपण वन मंथ म्हणूया. ओके, मग प्लॅनेट अर्थने काय केलं, पॉईंट सीपासून डीपर्यंतचा जो डिस्टन्स कवर केला तो किती मंथमध्ये केला, वन मंथमध्ये, आणि हा त्याचा एवढा डिस्टन्स आहे. ओके, तीच प्लॅनेट अर्थ नंतर पुढे आली आणि तिने डिस्टन्स कवर केला आहे पॉईंट ईपासून एफपर्यंत आणि हा डिस्टन्ससुद्धा तिने किती मंथमध्ये कवर केला, तर वन मंथमध्ये. ओके, म्हणजेच काय त्यांना सांगायचं आहे, तर ह्या इलिप्सवरती कुठेही जर का प्लॅनेट असेल तर त्याच्यामध्ये जो टाईम पिरियड असणार आहे त्या टाईम पिरियडमध्ये कवर झालेला डिस्टन्स सेम असणार आहे. फॉर एक्झाम्पल आता ही अर्थ इथून इथे आली आहे,
तर काय होणार आहे, पॉइंट ए पासून अर्थ पॉइंट बी पर्यंत गेली आहे आणि हा जो डिस्टन्स आहे तो सुद्धा 1 मंथमध्ये कव्हर केला आहे. म्हणजेच काय तर पॉइंट सी एस डी, पॉइंट ई एस एफ आणि पॉइंट बी एस ए हे तिन्ही डिस्टन्स इक्वल आहेत. ओके, म्हणून तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये कसं सांगितलं आहे तर डी सी एस इज इक्वल टू ई एस एफ इज इक्वल टू ए एस बी. ओके, मी तुम्हाला पुन्हा सोप्या भाषेत सांगते. हा प्लॅनेट आहे, ह्याला आपण असं समजूया अर्थ आहे. ही अर्थ काय करते, पॉइंट सीपासून डीकडे येते आणि किती टाईममध्ये येते तर टाईम 1 मंथ आपण पकडला आहे. ओके, हा तिने कव्हर केलेला डिस्टन्स आहे. तोच प्लॅनेट नंतर पुढे आला आहे, म्हणजेच ही अर्थ प्लॅनेट इथे आली आहे आणि पुन्हा आपण पॉइंट ईपासून एफपर्यंत कव्हर केलेला डिस्टन्स मोजला आणि तो पुन्हा तिने किती टाईममध्ये कव्हर केला तर 1 मंथमध्ये कव्हर केला आहे. मग केपलरचा सेकंड लॉ आपल्याला काय सांगतो तर सेम टाईम पिरियडमध्ये कव्हर झालेला डिस्टन्स हा इक्वल असतो. ओके, मग तो इलिप्सच्या कुठल्याही कर्ववरती असेल तरी चालेल. ओके, आता बघा इथे तुम्हाला डिस्टन्स जास्त कव्हर झालेला दिसतो आहे. तुम्ही काय म्हणाल की हा डिस्टन्स कमी आहे, हा डिस्टन्स त्याहीपेक्षा कमी आहे आणि हा डिस्टन्स सगळ्यात जास्त आहे, पण तसं नाही आहे. केपलरचा सेकंड लॉ आपल्याला काय सांगतो, इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये इक्वल एरिया कव्हर केला जातो. इथे त्यांनी सांगितलं आहे बघा, इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. फॉर एक्झाम्पल आपण काय घेतलं, 1 मंथमध्ये हा एवढा डिस्टन्स कव्हर झाला, म्हणून आपण काय म्हटलो डी एस सी इज इक्वल टू ई एस एफ इज इक्वल टू ए एस बी. ओके, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. केपलर्स थर्ड लॉ, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मेन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. ओके, आता हे तुम्हाला जरा किचकट वाटेल पण तसं नाही आहे, तुम्ही जर का व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला कळेल. ओके, सो सगळ्यात पहिलं आपण काय करूया, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आणि मीन डिस्टन्स याचा अर्थ समजून घेऊया. मग पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे काय, तर आता इथे डायग्राममध्ये बघा, मी सन ड्रॉ केला आहे आणि त्याच्या बाजूला मी एक प्लॅनेट घेतला आहे आणि त्याला आपण म्हटलं आहे अर्थ. ओके, आता ह्या अर्थला एक अक्क रिव्हॉल्युशन कम्प्लीट करायला किती दिवस लागतात, तर आपल्याला माहिती आहे 365 डेज आणि प्लस 6 hours अप्रॉक्झिमेटली. ओके, मी इथे एक्झाम्पल म्हणून अर्थ घेतलेला आहे. हे मी जे सांगणार आहे ते सगळ्या प्लॅनेट्सबद्दल असणार आहे. ओके, अर्थचं आपल्याला माहिती आहे ड्युरेशन किती आहे, म्हणून मी एक्झाम्पलला अर्थ घेतलेलं आहे. मग पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे काय, अर्थ एका स्पेसिफिक पॉईंटपासून ह्या सनला एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट करते आणि ती रिव्हॉल्युशनला किती वेळ लागतो हे म्हणजेच काय तर पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. पिरियड म्हणजे काय, टाईम. मग एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट करायला लागलेला जो टाईम आहे त्याला म्हणतात पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. ओके, मग टाईम रिक्वायर्ड टू कम्प्लीट 1 रिव्हॉल्युशन. ओके, मग आता मीन डिस्टन्स म्हणजे काय, मीन डिस्टन्स. पुन्हा एक्झाम्पलला मी इथे अर्थच घेणार आहे. ओके, आता अर्थ आणि सनच्या मधला ह्या पॉइंटला असलेला डिस्टन्स काय आहे, तर हा डिस्टन्स आहे असं आपण म्हणूया आणि याला आपण म्हणूया D1. ओके, अर्थ आत्ता कुठल्या पॉइंटला आहे, ह्या पॉइंटला. तीच अर्थ थोड्या दिवसांनंतर रिव्हॉल्व करून इथे आली. ओके, म्हणजेच त्याच्यामधला डिस्टन्स थोडा कमी झाला, या डिस्टन्सला आपण काय म्हणूया D2. तीच अर्थ नंतर इथे आली की पुन्हा थोडा डिस्टन्स कमी झाला, याला आपण म्हणूया D3. म्हणजेच काय तर कुठलाही प्लॅनेट जेव्हा सनच्या भोवती रिव्हॉल्व करत असतो त्यावेळी त्याचा डिस्टन्स चेंज होत असतो. ओके, तो कॉन्स्टंट नाही आहे. म्हणून त्यांनी काय केलं, केपलरने या डिस्टन्सचा मीन डिस्टन्स घेतला. ओके, एक म्हणून केपलरने काय केलं तर ह्या सगळ्या डिस्टन्सचा एक मीन डिस्टन्स घेतला. मीन डिस्टन्स म्हणजेच काय तर ॲव्हरेज डिस्टन्स. ओके, ॲव्हरेज डिस्टन्स कळलं आहे. मग आता पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनला आपण म्हणूया टी. ओके, का, कारण पिरियड म्हणजे काय, टाईम. ओके, टाईम रिक्वायर्ड टू कम्प्लीट 1 रिव्हॉल्युशन, मग त्याला आपण म्हणूया टी. आणि
मीन डिस्टन्सला आपण म्हणूया आर. ओके, डिस्टन्सला काय म्हणायचं आर. मग आता त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे लॉमध्ये, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्युशन अराउंड द सन. म्हणजेच काय, पिरियड ऑफ रिव्होल्युशनचा स्क्वेअर. मग पिरियड ऑफ रिव्होल्युशन म्हणजे काय, तर टी. ओके, मग टीचा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. मग मीन डिस्टन्सचा क्यूब म्हणजेच काय, आर क्यूब. ओके, मग केपलर्सचा थर्ड लॉ आपल्याला काय सांगतो, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. ओके, ह्याला आपण कसं लिहू शकतो पुढे, तर टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट, म्हणजेच के. कॉन्स्टंटला के ने डेनोट करतात. ओके, आय होप तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थित कळला असेल. कोणाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूचा बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. थँक्यू.